नमस्कार। महानगरपालिकेच्या रणधुमाळीची सुरुवात खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि ती सुरू झाली सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या गटामध्ये, कारण की भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे आणि गेल्या 10 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जो वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत, त्यांना वाटत होतं की आपल्याला तिकीट मिळेल, परंतु भाजपने यावेळेला एक वेगळी शक्कल लढवली। ज्यांना तिकीट द्यायच्या त्यांना थेट फोन करून एबी फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्याचं नाट्य रूपांतर आपल्याला मोठ्या प्रमाणात नितीन गडकरी यांचा जो महालमध्ये वाडा आहे तिथे जे नाराज कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात जमले होते। त्यांनी गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली। एकीकडे गडकरींनी सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांची समजूत घालू, परंतु समजूत घालणार कशी, कारण की 5 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका येतात आणि अशा वेळेला अनेक कार्यकर्ते असतात की जे सुरुवातीपासून तयारीला लागतात। आता जी महानगरपालिकेमध्ये जी यादी आलेली आहे त्याच्यामध्ये बहुतांश मागचे सगळे नगरसेवक परत एकदा तिकीट दिले आहे। विशेष करून अनिल धावडे यांची तिकीट कापण्यात आलेली आहे। प्रगती पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या याच्या आधी आणि अजय पाटील जे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, या दोन्ही या दाम्पत्यांनी काल नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। त्याच्यामुळे निवडणुका आल्या की अनेक पक्षाचे नेते येतात, नाराज नेते दुसऱ्या तिकिटावर लढतात। अनिल धावडे यावेळेला शिवसेनेकडून लढत आहेत। परिणय फुके जे आमदार झाले त्यांचा लहान भाऊ यावेळेला हिलटॉप भागातून लढतो आहे। त्याच्यामुळे जे रंग आहे ते खऱ्या आजच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे। काँग्रेसमध्ये जसं माहिती आहे आपल्याला की नाराजी होऊ नये, कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की खूप जोरात हंगामा झाला होता काँग्रेसमध्ये, त्यामुळे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एक यादी जाहीर केलेली आहे। शिवसेना कुठेतरी उमेदवार तपासण्याच्या उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे, कारण शिवसेनेची फार ताकद नागपुरात नाही आहे। आणि मनसेचे प्रशांत पवार यांनी मनसेला टाटा बाय बाय रामराम केलेला आहे, ते नव्या पक्षाच्या शोधात राहतील। गेल्या 2-3 वर्षापासून मनसेच्या सोबत असलेले प्रशांत पवार विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढली होती, परंतु मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या वतीने फार त्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा एक सूर समोर आला आणि त्याच्यामुळे त्यांनी मनसेला रामराम केला आहे। आजसाठी इतकंच, कारण की ज्या रंगीबेरंगी घटना घडत आहेत नागपूर आणि नागपूर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या, अशाच काही घटना घडामोडी रुसवे फुगवे आम्ही माझा विदर्भ परत एकदा घेऊन येणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।